खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे या जागेसाठी कधीही निवडणुका लागण्याची शक्यता आहे अशातच आता पुणे लोकसभा जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सी खेच सुरू झालीय ही जागा जरी काँग्रेसची असली तरी आता राष्ट्रवादीने या जागेवर दावा सांगितलाय त्यामुळे निवडणुकीपेक्षा खरीच उरस्तर आतापासूनच पाहायला मिळतीये काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ पुणे लोकसभा हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आतापर्यंत पुणे मतदारसंघ हा काँग्रेसच्याच वाट्याला आलाय या मतदारसंघात त्यांचे उमेदवार अनेकदा निवडूनही आलेत परंतु सध्याच्या घडीला या मतदारसंघावरची काँग्रेसची पकड काहीशी झाली आहे एकोणीसशे एकावन्न पासून ते आतापर्यंत पुणेकरांनी सहा वेळा काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाजूने कौल दिलाय परंतु दोन हजार चौदा नंतर भाजपने या मतदारसंघावर आपलं वर्चस्व मिळवलंय काँग्रेसचं या मतदारसंघात तीन लाखांचं हक्काचं मतदान असल्याचं सांगितलं जातं परंतु गेल्या दोन लोकसभेला पराभव जरी झाला असला तरी काँग्रेसला या जागेवर भरताच आत्मविश्वास आहे पुण्यात आमची ताकद जास्त राष्ट्रवादीचा दावा काँग्रेसचा जरी हा पारंपरिक मतदारसंघ असला तरी मधल्या काळात राष्ट्रवादीने या ठिकाणी आपली संघटना चांगलीच मजबूत केली आहे महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या बघता राष्ट्रवादीची ही ताकद काँग्रेसपेक्षा जास्तच असल्याचं दिसून येतं परंतु लोकसभेला राष्ट्रवादीने अजून एकदाही उमेदवार दिला नसल्याने त्यांची खरी ताकद किती आहे याचा अंदाज बांधणं कठीण आहे अशातच आता राष्ट्रवादीने पुण्यात आमची ताकद जास्त असल्याचा दावा केल्याने आघाडीतच रस्ती खेळ सुरू झाली आहे कोण असू शकतात उमेदवार पुणे लोकसभा कोण लढणार हे जरी अजून निश्चित झालं नसलं तरी दोन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी केल्याचं चा सांगितलं जात जर ही जागा काँग्रेसला सुटली तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते मोहन जोशी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि कसब्याचे सध्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप किंवा ज्येष्ठ नेत्या वंदना चव्हाण यांना उमेदवारी मिळू शकते आघाडी भाजपला रोखणार का जागा काँग्रेस लढणार की राष्ट्रवादी हे जरी अजून ठरलं नसलं तरी लढाई मात्र भाजपशी होणार हे निश्चित आहे भाजपने गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात आपली संघटना चांगलीच वाढवली आहे त्यामुळे भाजपचं आव्हान पेळणं नसेल जर महाविकास आघाडीने कसबा पोटनिवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही एकजूट दाखवली तर भाजपसाठी ही निवडणूक कठीण असेल परंतु जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी झाली तर याचा फायदा भाजपला अप्रत्यक्षरित्या होऊ शकतो पुणे लोकसभेची निवडणूक कधी लागणार हे जरी निश्चित नसलं तरी या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार हे तर निश्चित आहे त्यामुळे या निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणुकीपेक्षा जागा कोणाच्या वाट्याला सुटणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे तुर्तास या बातमीत इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका